माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी माजलगाव तालुक्यातील गंगा मसला इथे श्री क्षेत्र मोरेश्वर देवस्थानात जाऊन सपत्निक महाभिषेक केलाय। हा महाभिषेक सोहळा 5 तास चालला। आघाडी सरकार राज्यात यावं अशी प्रार्थना यावेळी चव्हाणांनी केली आहे। श्री क्षेत्र मोरेश्वर देवस्थानात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सपत्निक येऊन महाभिषेक केलाय। हा महाभिषेक सकाळी सुरू करण्यात आला होता। तब्बल 5 तास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे सपत्निक मंदिरात होते। परभणी जिल्ह्यातील माजी मंत्री सुरेश वरपूरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। महाभिषेक पूजा संपल्यानंतर सर्वांना प्रसाद देण्यात आला, तर गावकऱ्यांकडून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला आहे। मोरेश्वरी या ठिकाणी गंगामाथरी या ठिकाणी आल्या, या पवित्र ठिकाणी आलेल्या, तर आजच्या नेमके जो सोहळा केलेला आहे सर, जवळपास 5 तास हा सोहळा चाललेला आहे, तर हेच देवस्थान का निवडलं महाराष्ट्रातलं? साहेब, प्रत्येकाच्या धार्मिक भावना असतात। मीही देवाला मानणारा आहे, गणपतीची पूजा अर्चा, देवाची पूजा अर्चा आणि ईश्वराला मानणारा मी आहे, आमचा परिवारच मानणार आहे। त्यामुळे इथे मला येण्याचा योग कधी आला नव्हता आणि आमच्या गुरुंनी सुचवलं की ही दर्शनाला आपण या असा वेळ मिळत असा, मुद्दाम मी आजचा दिवस चांगला आहे, पौर्णिमा आहे आज, आणि त्यामुळे आजच्या ह्या शुभदिनी या ठिकाणी पूजा अर्चा करावी या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी आलेलो आहे। बाकी त्यानंतर कसं एकंदरीत खाजगी कार्यक्रम आहे, चांगली जागा आहे, धार्मिक स्थळ आहे, एक ऐतिहासिक महत्त्व या जागेला आहे, लोक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोक अभिषेक करायला येतात, गणपतीची पूजा अर्चा करतात, एक ऐतिहासिक ह्या सगळ्याला पार्श्वभूमी आहे, त्यामुळे त्याचं वेगळं महत्त्व आहे।